तर यानंतर पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। राज्यात जुलै महिन्यामध्ये सर्वदूर दमदार पाऊस झालाय। 24 जुलै अखेर सरासरीपेक्षा 32% जास्त पावसाची नोंद झाली आहे। जून अखेर कमी पाऊस झालेल्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावलाय। हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली या तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। या भागातील शाळांना देखील सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत। पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुट्टी दिली आहे। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 35574 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे। तसंच पुणे शहराच्या सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तर आणि तरच घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसतोय। सिंहगड रस्ता येथील 5 सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय। महापालिका कर्मचारी, प्रशासन आणि पोलीसही गायब असल्याची माहिती आहे। या सोसायट्यांमध्ये तब्बल 200 लोक अडकले होते, मात्र मदतीसाठी कोणतीही यंत्रणा नाही। पार्किंगमध्ये पाणी आल्यानं वाहनं सुद्धा मोठ्या प्रमाणात अडकली आहेत आणि त्यांचं नुकसान झालंय। ठाण्यात मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झालाय। हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय। तर रेड अलर्ट असल्याप्रमाणे ठाण्यात पाऊस कोसळतोय, त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं असून त्यातून वाट काढताना दोरखंडाचा वापर करा असं फलक आवाहन करताना पालिकेनं दर्शवलंय। मुसळधार पावसामुळे मुरबाड तालुक्यामध्ये सर्वच नद्यांना पूर आला असून टोकवाडे बाजारपेठेशी निगडीत असलेली हेदवली गावाचा पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे परिसरातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। संबंधित पुलाची उंची वाढवण्यासाठी अनेक वेळा पाठपुरवठा करूनही प्रशासन लक्ष देत नसल्यानं नागरिकांना पावसाळ्यात समस्यांना तोंड द्यावं लागतंय। कोल्हापूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर पंचगंगा नदी ही आज धोका पातळी गाठण्याची शक्यता आहे। कोल्हापूरचा महापुराचा विळखा आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे। रात्रीपासून स्थिर असलेली पंचगंगा नदीची पाणी पातळी सकाळपासून वाढायला सुरुवात झाली। मावळ तालुक्यातील 40 गावांना पाणी पुरवठा करणारं तसंच पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय। गेल्या 12 तासामध्ये तब्बल 374 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। पावसानं तुफान बॅटिंग केल्यानं धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 10% वाढ झाली आहे। धरणाची पाणी पातळी 57.70% 67.80% पोहोचली आहे। गेल्या आठवड्याभरामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। अशात चिचपल्ली इथं तलाव फुटल्यामुळे तर पिंपळखूट इथं अंधारी नदीच्या पुरातनं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन्ही गावांमध्ये जाऊन नागरिकांची भेट घेत पुराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मदत वितरित केली आहे। अंबरनाथ तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस झालाय, तर या संततधार पावसानं उल्हास नदीनं अक्रार विक्राळ रूप घेतलंय। सध्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असून नदी धोक्याच्या पातळीकडे पोहोचली आहे। रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे खालापूर पाली रस्ता हा पाण्याखाली गेलाय। अनेक ठिकाणी पाणी भरलं असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय। पाली खालापूर रस्त्यावरती अंबा नदीचं पाणी आल्यामुळे दोन्ही बाजूचा संपर्क तुटलाय। जळगाव जिल्ह्यातील वरणगाव शहरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। या पावसामुळे स्टेशन रोड परिसरात दुकानांमध्ये पाणी शिरलंय। नुकतंच स्टेशन रोड परिसरात रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात आलं, मात्र पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठल्याही उपाययोजना संबंधित ठेकेदारांनी न केल्यामुळे पावसाचं पाणी हे थेट दुकानांमध्ये शिरलंय। जळगावच्या हतनूर धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे। तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू असल्यामुळे यावल तालुक्यातील शेलगाव बरेज या मध्यम प्रकल्प पाण्याच्या आवक वाढल्यामुळे 18 दरवाजे त्याचे उघडण्यात आले आहेत। नवी नदी काठाच्या नागरिकांना यामुळे सतर्कतेचा आणि खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 15,940 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये राज्यातील वेगवेगळ्या प्रकल्पांचा समावेश असून रेल्वेचं संपूर्ण नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचबरोबर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलंय। तर मुंबईच्या लोकल प्रवाशांना दिलासा देण्यासाठी 5 वर्षात 250 लोकल फेऱ्या वाढवल्या जातील असं सुद्धा वैष्णव यांनी म्हटलंय। मायक्रोसॉफ्टच्या संगणकीय प्रणालीमध्ये झालेल्या बिघाडामुळे तसंच मुसळधार पावसामुळे मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू या देशातील 3 प्रमुख शहरांमधील एकूण 1129 विमानांचं विलंबनानं उड्डाण केलं जात आहे। या 3 प्रमुख शहरातून 400 जास्त विमानांचं उड्डाण रद्द झाल्यामुळे त्याचा फटका हा विमान प्रवाशांना बसलाय।
मुंबई मेट्रो 9 मार्गिकेच्या उत्तनजवळील डोंगरी इथं कारशेड उभारण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये दोन कंपन्यांच्या संयुक्त भागीदारीमध्ये कारशेड उभारणीसाठी कंत्राट देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या कंपनीला 701 कोटींचं कंत्राट देण्यात आलंय. देशातील पहिलं ग्रीनफील्ड विमानतळ नवी मुंबईमध्ये उभारलं जात आहे. विविध कारणांमुळे प्रदीर्घ काळ रखडलेला हा प्रकल्प आता दृष्टीपथावर आलेला आहे. सिडकोनं 31 मार्च 2025 पर्यंत हे विमानतळावरून पहिलं विमान टेक ऑफ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंबर कसली आहे. विमानतळाच्या रनवेचं काम आता पूर्ण झालंय, तर टर्मिनल इमारतीचं काम हे अंतिम टप्प्यात आलंय. पशुसंवर्धनाची 13 एकर जागा पिंपरी महानगरपालिका पालिकेला देण्यात आली आहे. वाढीव नागरी सुविधा उभारणीसाठी एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या जमिनीवरती प्रस्तावित स्पाईन रस्ता, सांडपाणी प्रक्रिया, त्याचबरोबर इतर प्रकल्प आणि पाण्याच्या टाका, अग्निशमन केंद्र हे विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामुळे अर्ज नोंदणी करताना विद्यार्थ्यांना हा निर्णयाचा लाभ व्हावा यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून काही अभ्यासक्रमांचा अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 6 महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय हा सरकारनं जाहीर केलाय. तरी 22 जुलै रोजी राज्य सरकारनं काढलेल्या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेत असलेल्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा उल्लेख निर्णयात नाही आहे. त्यामुळे ही मुदत फक्त एसईबीसी प्रवर्गासाठी आहे की अन्य प्रवर्गासाठी हे याबाबत संदिग्धता असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. डेंग्यू सदृश आजारानं संभाजीनगरमध्ये दोघांचा मृत्यू झालाय. ताप, सर्दी, खोकल्याच्या साथीनं डोकं वर काढलंय. गेल्या 8 दिवसांमध्ये एका मुलीचा आणि एका मुलाचा अशा दोघांचा डेंग्यू सदृश आजारानं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. धाराशिव उभाटा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या विरोधामध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओबांसे यांनी दिलेले आहेत. मतमोजणी केंद्रामध्ये अंगरक्षकासह प्रवेश करून मुक्त संचार केल्यानं अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरती दबाव निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या निभोरा या गावातील शेतकऱ्यांचा पीक विमा अजूनही मिळालेला नाहीये. पीक विमा मिळावा यासाठी अनेक निवेदनं देण्यात आली आहेत, मात्र तरीही पीक विमा न मिळाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी आता आमरण उपोषण सुरू केलंय. तर पावसामध्ये शेतकरी आंदोलन करत असून अजूनही आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाहीये. कोट्यवधींच्या वसुलीसाठी अनिल देशमुखांवरती दबाव टाकण्यात आला होता असा खळबळजनक आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलाय. तसंच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना अडवण्यासाठीही अनिल देशमुख यांच्यावरती कसा दबाव होता असा धक्कादायक दावा सुद्धा श्याम मानव यांनी केलाय. श्याम मानव यांनी जे सांगितलं ते सत्य आहे. 3 वर्षापूर्वी फडणवीसांनी एका व्यक्तीच्या माध्यमातून ऍफिडेव्हिट पाठवलं होतं असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांच्या विरोधात ऍफिडेव्हिट केलं नाही म्हणून माझ्या मागे ईडी लावून तुरुंगात टाकलं असा गंभीर आरोप अनिल देशमुखांनी केलाय. मी कुणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी लागलं तर त्याला सोडत नाही असा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना दिलाय. अनिल देशमुख सातत्यानं माझ्यावर आरोप करत आहेत, तरीही मी कधी काही बोललेलो नाहीये कारण मी कुणावर डूक धरून राहत राजकारण करत नाही असं ते म्हणाले आहेत. अनिल देशमुख यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांचं ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे दिलंय. ठाकरे, पवार आणि सचिन वाझे यांच्याबद्दल अनिल देशमुख काय बोलतात, आमच्यावर केलेल्या आरोपाबाबत ते काय बोलतात याचा माझ्याकडे पुरावा आहे. वेळ आली तर मला उघड करायला वेळ लागणार नाही असं फडणवीस म्हणाले. अलीकडे सुपारी घेऊन बोलणारे लोक तयार झाले आहेत. श्याम मानव या सुपारीबाजांच्या नादी लागले आहेत का असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केलाय. श्याम मानव मला बऱ्याच वर्षापासून ओळखतात, माझ्यावर इतके मोठे आरोप करण्यापूर्वी त्यांनी मला विचारायला हवं होतं असं देखील ते म्हणाले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील एक प्रकरण आता समोर आलंय. अनिल देशमुख गृहमंत्री असताना तत्कालीन एसीपींना त्यांनी फोन करून धमकी दिली होती असा आरोप सीबीआयनं मोक्का न्यायालयात केलाय. एका छोट्या कामासाठी गृहमंत्र्यांनी किती वेळा फोन करायचे असं म्हणत अनिल देशमुखांनी एसीपीला धमकावलं होतं असा आरोप सीबीआयनं केलाय.
स्वाभिमानी पक्षातून बाजूला केल्यानंतर रविकांत तुपकर यांनी पुण्यात महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये 25 जागा लढवणार अशी घोषणा त्यांनी केली आहे. गरज संपली की कार्यकर्त्याला बाजूला करायचं ही राजू शेट्टींची कार्यपद्धती असल्याची टीका सुद्धा यावेळेस त्यांनी केली आहे. चांदवडमधील शेतकरी मेळाव्यामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 70,000 रुपयांचा घोटाळा करणाऱ्यांच्या खांद्यावर पंतप्रधानांनी हात ठेवत कितना खाया अशी विचारणा केली आणि 70,000 करोड खाया बोलल्यावरती त्यांच्या हाती तिजोरीची चावी दिली असा टोला त्यांनी लगावलाय. पुढे एक धक्कादायक बातमी पुण्यातून येते. विजेचा शॉक लागून तिघांचा दुर्दैवानं मृत्यू झालाय. पुण्यातील पुलाची वाडी इथली ही दुर्घटना आहे. पाण्यात विजेचा शॉक लागल्याची ही माहिती आता समोर येते. पुण्यामधली ही दुर्दैवी बातमी आहे. विजेचा शॉक लागल्यामुळे तिघांचा दुर्दैवानं मृत्यू झालाय. पाण्यामध्ये हा विजेचा शॉक लागल्याची ही माहिती आता समोर आली आहे. याबाबत अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी वैभव यांच्याकडून. वैभव, पुण्यातली ही घटना नेमकी कशी आहे? काल रात्रीची ही घटना आहे. अंडाभुर्जीची गाडी चालवणारे तिघे जण जे आहेत पुलाच्या वाडीजवळ, तिथं गुडघ्या एवढं पाणी साचलेलं होतं आणि पाऊस वाढल्यामुळं हे तिघेही जण अंडाभुर्जीची गाडी बंद करून बाहेर पाण्यातून चालत जायचा प्रयत्न करत होते. मात्र या पाण्यामध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने तिघांचाही शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झालाय. रात्री त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र तिथे नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलंय. जागेवरच त्यांचा मृत्यू झालेला होता. अत्यंत धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल. पावसाचे 3 बळी जे आहेत ते या त्यांची नोंद झालीय आणि महत्वाचं म्हणजे विजेचे प्रवाह जे आहेत ते पाण्यामध्ये अनेक ठिकाणी उतरलेले असण्याची शक्यता असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा गरज नसेल तर घराबाहेर दुर्दैवी बातमी मानली जाईल आणि आता पालिका अशा प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी काय करते हे पाहणं महत्वाचं ठरेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. पुढे सुद्धा एक ब्रेकिंग बातमी येते. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती बाहिंदर पासून विरार पर्यंत रस्त्यांवरती खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय आणि या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस वाढतीये. रस्त्यातील खड्डे वाचवण्यासाठी वाहन चालक रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येत असल्यानं वाहतूक कोंडी झालीय. जवळपास 4 ते 5 किलोमीटर इतक्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी संताप व्यक्त केलाय. मात्र या सगळीकडे वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहन चालकांवर रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याची वेळ आली आहे. तर आपण हे दृश्य पाहतोय. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. मात्र यावेळेस कुठल्याही प्रकारे वाहतूक पोलीस यंत्रणा तिथे सज्ज नसल्याचा आरोप वाहन चालकांनी केलाय. तर इतर काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.